नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत। तर माझे वैजापूरचं नांदगाव म्हणून गाव आहे, त्यांचं छोटस एक शेततळ आहे, कुमोद जेजूरकर नगरसेवक आमच्या वैजापूरचे। तर त्यांचं एक छोटस शेततळ आहे, तर हे शेततळ्यात ते मासे पाळण्यासाठी त्यांनी बनवलेलं आहे ते। तर त्याच्यात एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाक पडलेला आहे, तर आपण आता रेस्क्यू करूया। तर सरांचं धन्यवाद, काहींनी न मारता आणि कोणाला मारूही न देता आम्हाला फोन केला व साप वाचवण्यात आमचं सहकार्य केलं। तर चला आपण त्याला आता रेस्क्यू करूया। लहान नाही त्यांचे म्हणते गाव नाही लहान आहे पण विषारी ना। हा विषारी एवढे सुरक्षितपणे पाणी पण त्याच्यात शेततळ्यात थोडं कमी होतं पाणी, तर न उतारता आता साप व्यवस्थितपणे रेस्क्यू केला। आणि प्रत्येकाने पण स्टंटबाजी करू नका, विहिरीत उतरून साप काढणंच गरजेचं नाही, आपला पण जीव वाचायला पाहिजे, तर आपण दुसऱ्या सापांचा अजून जीव वाचू शकतो। तर सरांचं परत एक वेळेस धन्यवाद, साप वाचवण्यात त्यांनी सहकार्य केलं। आणि साप हा शेतकऱ्याचा मित्र असतो हे तर आम्ही प्रत्येक वेळेस सांगतच असतो, प्रत्येकाने असं काम करा का साप वाचवण्यात सहकार्य करायचं आहे। तुमच्याजवळ जर साप निघला तर न मारता तुमच्या जवळील सर्पमित्राला कॉल करा। अमित भाऊजी खूप खूप धन्यवाद, त्यांनी आमची आले, त्यांनी मदत केली आम्हाला, आमचे जीव वाचू आमच्या कर्मचाऱ्यांची। बरं का, एकदम विषारी नाग हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा मराठीमध्ये नाग म्हणतात। आपल्या भारतामध्ये चार प्रकारचे विषारी साप आहे, जास्त
ज्याचा चौन माणसाचा मृत्यू होतो असे चारच साप आहे आणि आपल्या या भागात फक्त तीनच आहे. पुरुषे आपल्या भागात आढळत नाही, तीनच आहे. त्याच्यातलं आहे एक गोनासेक असते आणि मान्यारेक असतो. हे तीनच विषारी आहे, बाकी सगळे बिन विषारी राहतात. साप काय बळजबरी चावत नसतो, त्याला जर भीती वाटली तुमचा पाय पाडला हात पाडला तरच तो तुम्हाला चावणार आहे. तर साप मारायचा नाही, कारण तो बेंडक्या खातो, उंदर खातो. उंदीर ज्या असतो हा 250 ते 300 पिल्ल देतो दरवर्षाला, धान्याचं नुकसान करतो. तर हा देवानी बनवलेले उंदर खाण्यासाठी, याला पण खाण्यासाठी दुसरे प्राणी पक्षी आहेत, ते पण खातात सापांना पण. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.